नमस्कार, मी विवेक सांगे, म्हणजेच भाग्य दिले तू मला या तुमच्या आवडत्या लाडक्या मालिकेतला राजवर्धन। मला बाहेर छान पाऊस सुरू आहे, छान वातावरण आहे आणि एक मान्सूनचा ना फीलच वेगळा आहे। पाऊस सुरू झाला की वातावरणाचे बदल होतात, असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, असं मसालेदार खावंसं वाटतं, गरमागरम खावंसं वाटतं, एक माहोलच वेगळा बनून जातो। लगेच तुमचा पिकनिकला जायचा मूड होतो, अर्थात शूटिंगमुळे जायला मिळत नाही आहे मला, पण ज्या दिवशी सुट्टी मिळेल त्या दिवशी मी नक्कीच पिकनिकला जाणार। मी मागे एक व्हिडिओ बनवला होता, आमचा राजू वडापाव सेंटर समोरच आहे, कमाल वडापाव मिळतो। म्हणजे पहिल्यांदा, म्हणजे मी मुंबईचाच आहे त्यामुळे वडापाव हे काय मला माझ्यासाठी नवीन नाही आहे। कीर्ती कॉलेजचं आहे त्यामुळे तुम्हाला माहीत असेल की कीर्ती कॉलेजचा वडापाव किती फेमस आहे, पण इथे आल्यानंतर एक वेगळाच वडापाव मला खायला मिळाला आहे। वडापावमध्ये ना ठेचा घातला जातो, आपला मिरचीचा ठेचा, सो त्या आणि बाकी ज्या चटण्या आहेत त्या माइंड ब्लोईंग आहेत। तुम्ही प्लीज कधी अंधेरी ईस्ट MIDCला आलात, तुंगा पॅराडाईस हॉटेलजवळ जेमिनी स्टुडिओच्या समोरच एक छान उत्तम राजू वडापाव सेंटर आहे, तिथला वडापाव कधी टेस्ट करा, कमाल असतो। आठवणी अशा खूप आहे, चांगल्या वाईट, 26 जुलैच्या आठवणी आहे, अगदी इथपर्यंत पाणी आलं होतं आणि तेव्हा 50 कॉलेजला होतो, सो शारदाष्टमवरून बस पकडायचो 52 नंबर, सो तिथून चालत घरपर्यंत गेलो होतो काळात चौकीला। ती एक आठवण आहे, एक वाईट आठवण आहे। मित्रांबरोबर बऱ्याच वेळा पिकनिकला गेलो आहे छान, आम्ही DY पाटीलला जेव्हा होतो तेव्हा आम्ही सगळे बाईकवरून लोणावळ्याला गेलो होतो पावसाळ्यामध्ये छान। आम्ही आपला कुठला डॅम लोणावळ्याचा, भुशी डॅम, राईट, सो भुशी डॅमला आम्ही गेलो होतो, खूप मजा केली होती तिथे, मजा मस्ती 2 दिवस राहिलो वगैरे। तिथून मित्राच्याच, म्हणजे मित्राचं गाव आहे कर्जतला, म्हणजे मित्राचं गाव आहे, सो तिथे आलो होतो, त्याच्या फार्म हाऊसवर राहिलो होतो। अशा बऱ्याच छान आठवणी आहेत, मजा येते पावसाळ्यात। मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।